आणि आता पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची वेगवान स्वरूपात। मराठा आरक्षणाबाबतची सह्याद्री अतिथिगृहात सर्वपक्षीय बैठक पार पडली। मनोज जरांगेंच्या आरोग्याची सर्वांना चिंता असून मनोज जरांगेंनी तातडीने उपोषण मागे घ्यावा असा ठराव या बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला। मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्यात येतील, तसंच लाठीचार्ज प्रकरणी 3 अधिकाऱ्यांचं निलंबन केलं जाणार असल्याची घोषणा सुद्धा मुख्यमंत्र्यांनी केली। मराठा समाजातील मुलांना न्याय द्या अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली। आज सहकाऱ्यांसोबत चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं त्यांनी म्हटलं। सर्व गुन्हे मागे घेतले याचं स्वागत करतो आणि अधिकाऱ्यांच्या निलंबनाचं देखील स्वागत करतो, मात्र मी कुणालाही दबत नाही, फक्त समाजाला दबतो असं ते म्हणाले। त्यामुळे जरांगे आपल्या उपोषणावरती ठाम असून सरकारला वेळ कशासाठी हवा आहे असं हे त्यांनी सांगावं असं जरांगे पाटील म्हणाले। मनोज जरांगे यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांनी सलाईन लावावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली होती। त्यानंतर त्यांनी उपचार घेण्यास सुरुवात केली। सरकार वेळ का मागताय या प्रश्नांची समाधानकारक उत्तर मिळाल्यास आंदोलनाची धार कमी केली जाईल, मात्र आंदोलन सुरूच राहील असं जरांगे पाटील म्हणाले। नागपूरमध्ये सुरू असलेल्या ओबीसी कुणबी समाजाच्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे। दरम्यान काँग्रेस नेते सुनील केदार यांनी आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन भेट घेतली। सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊ नये या मागणीला घेऊन ओबीसी कुणबी समाजाचं नागपूरमध्ये धरणे आंदोलन सुरू आहे। मराठा समाज आणि धनगर समाजाला आरक्षण देण्यात सरकार अपयशी ठरल्याचं म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवरती निशाणा साधला। चौंडीमध्ये धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आमरण उपोषणाला बसलेल्या यशवंत सेनेच्या कार्यकर्त्यांची भेट घेण्यासाठी त्या आल्या होत्या आणि यावेळी सरकारनं आरक्षणाबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा असं सुप्रिया सुळे म्हणाल्या। मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आत्महत्या केलेल्या शहाजी कदम यांच्या कुटुंबियांची पालकमंत्री तानाजी सावंत यांनी भेट घेतली। येरमाळा इथे शहाजी कदम यांच्या कुटुंबियांना आधार देत त्यांचं पालकत्व स्वीकारलं, तर कुटुंबाला कुठली अडचण आली तर संपर्क करा असं भेटीदरम्यान तानाजी सावंत म्हणाले। उस्मानाबाद शहरातील शिक्षण महर्षी केटी पाटील यांच्या पुतळ्याचं अनावरण विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते पार पडलं। केटी पाटील यांच्यासारखे शिक्षक समाजाला दिशा देऊन गेले आणि त्यांच्याच मार्गावरती चालण्याचा आम्ही प्रयत्न करत असल्याचं प्रतिपादन राहुल नार्वेकर यांनी केलं। केटी पाटील यांच्या विद्यार्थ्यांनी वर्गणी गोळा करून हा पुतळा उभारलाय। जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होणार आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत। यापूर्वी 3 वेळा हा कार्यक्रम रद्द झाला होता। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या सर्व आमदारांची देवगिरी बंगल्यावरती बैठक बोलावली आहे। या बैठकीच्या माध्यमातून आमदारांचे स्थानिक प्रश्न यासोबतच मराठा आरक्षणाबाबत राज्यातली परिस्थिती, आमदार अपात्रतेबाबत शरद पवार यांच्या गटाकडून सुरू असलेली कारवाई अशा काही प्रमुख विषयांवरती चर्चा होण्याची शक्यता आहे। मुंबईसह राज्यभरात आजही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। पावसानं किंचित विश्रांती घेतली असतानाच बंगालच्या उपसागरात होणाऱ्या हवामान बदलामुळे ऐन गणेशोत्सवात मान्सून सक्रिय होईल असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवलाय। 23 सप्टेंबरपर्यंत राज्यात मध्यम ते मुसळधार पावसाच्या शक्यता वर्तवण्यात आली आहे। गतिशील प्रशासनासाठी आणखी एक नवीन कायदा करण्याचं राज्य सरकारनं ठरवलंय। सुशासन या नावानं हा कायदा करण्यात येणार असून त्याचा मसुदा तयार करण्यात आलाय। सुशासन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तसंच त्यावरती देखरेख ठेवण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समिती स्थापन करण्याची तरतूद मसुद्यात करण्यात आली आहे। पर्यावरणपूरक आणि इतर मूर्तींमधील फरक समजावा यासाठी महापालिकेनं गणेश मूर्तींवरती विविध प्रकारचे शिक्के मारण्याचे आदेश दिले होते, मात्र मूर्तीवरती अशा खुणा करण्यास भाजपनं कडाडून विरोध केला होता। पालकमंत्री लोढा यांनी देखील या निर्णयाला कडाडून विरोध केल्यानंतर पालिकेनं हा निर्णय रद्द केला। पुण्यात यंदा फिरत्या हौदावरती महापालिकेकडून उधळपट्टी केली जाणार असल्यामुळे नाराजी व्यक्त केली जाते। घरगुती गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यासाठी सुमारे 150 फिरते विसर्जन हौद उपलब्ध करून देण्यासाठी तब्बल 1.5 कोटी रुपयांची निविदा महापालिकेनं काढली। याआधी कोरोना काळात गणेशोत्सवात संसर्ग टाळण्यासाठी महापालिकेकडून फिरत्या विसर्जन हौदाची सुविधा देण्यात आली होती। गणेशोत्सवादरम्यान पोलिसांवरती अतिरिक्त ताण येऊ नये यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीनं अनोखा उपक्रम हाती घेतला। या उपक्रमांतर्गत गणेशोत्सव मंडळातील 1 लाख कार्यकर्त्यांची गणसेवक म्हणून निवड केली जाईल आणि कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातून गणसेवकांना पोलीस प्रशिक्षण देतील। गणेशोत्सवासाठी यंदा देखील एसटी महामंडळाच्या ठाणे विभागानं कोकणात गाड्या सोडण्याचं नियोजन केलंय। ठाण्यातून आतापर्यंत 1,949 गाड्यांचं बुकिंग झाल्याचं समोर आलंय। यात राजकीय मंडळींनीच या बसेस अधिक प्रमाणात बुक केल्यामुळे चाकरमान्यांनी त्याला पसंती दिली।
गणेशोत्सव काळात मुंबईतून कोकणात जाणाऱ्या तीन गाड्यांच्या डब्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे। तीन गाड्यांचे एकूण 16 डबे वाढवण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली। लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई मेंगळुरू एलटीटी ते कुडाळ आणि दिवा चिपळूण मेमू 4 डब्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे। गणेशोत्सवासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने जय्यत तयारी सुरू केली। जल प्रदूषण टाळण्यासाठी 139 कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली असून 22 पारंपरिक तलावांमध्ये सुद्धा विसर्जनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। यावर्षी जास्तीत जास्त नागरिकांनी कृत्रिम तलावांचा उपयोग करावा असं आवाहन मनपा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी केलं। लालबाग सराजा गणेशोत्सव मंडळाकडून यंदा मोठा निर्णय घेण्यात आलाय। मंडळाने तब्बल 26 कोटी रुपयांचा विमा संरक्षण 5,40,000 विमा हप्ता भरून घेतलाय। 24 ऑगस्ट ते 23 ऑक्टोबर या दोन महिन्यांसाठी विमा कवच घेण्यात आलाय। कोणत्याही प्रकारचा अपघात घडल्यास त्यासाठी 12 कोटींचं विमा संरक्षण घेण्यात आलंय। नियम आणि कायदे धाव्यावर बसवून उभारल्या जाणाऱ्या बेकायदा बांधकामाबाबत उच्च न्यायालयानं गंभीर भूमिका घेतली। बेकायदा बांधकामं उभारणाऱ्या बिल्डरांविरोधात आता कठोरच वागण्याची वेळ आली आहे। सरकारी भूखंड बळकावून कुठलीही परवानगी न घेता बांधकामं उभी करायची आणि नंतर ती नियमित करून घ्यायची हे आता आम्ही थपवून घेणार नाही असा सज्जड दम बिल्डरांना देण्यात आलाय। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत भूसंपादन प्रक्रियेचा तिढा अजूनही कायम आहे। बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत संपादित केलेल्या जागेसाठी वाढीव भरपाईची मागणी करत गोदरेज अँड बॉयस मॅन्युफॅक्चरिंग कंपनीनं उच्च न्यायालयात अर्ज केला। त्या अर्जावरती महिन्याभराच्या आत निर्णय घ्या असे आदेश न्यायालयानं राज्य सरकारला दिलेत। नवी मुंबई पालिकेची कोट्यवधी रुपयांची विकास कामं सुरू आहेत। वेळेत कामं पूर्ण न करणाऱ्या 25 एजन्सीजना पालिकेनं दंड आकारलाय। वारंवार कामात दिरंगाई करणाऱ्या या ठेकेदारांना यापुढे पालिकेची कामं देणार नाही असं आयुक्त नार्वेकर यांनी स्पष्ट केलंय। फेरीवाल्यांना विनापरवाना बस्तान मांडण्याचा हक्क नाही अशा स्पष्ट शब्दात उच्च न्यायालयानं अंधेरी चार बंगला परिसरातील फेरीवाल्यांना फटकारलं। तसंच फुटपाथवरील बेकायदा स्टॉल्स महापालिकेनं सुरू केलेल्या कारवाईला स्थगिती देण्यास नकार दिलाय। तर न्यायालयानं फेरीवाल्यांच्या याचिकेवरती महापालिकेकडून 14 सप्टेंबरपर्यंत प्रतिज्ञापत्र मागवलंय। महाविद्यालयांचे शैक्षणिक आणि प्रशासकीय लेखापरीक्षण करण्यात येणार असून त्यासाठी सनदी लेखापालांचे पॅनल उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाकडून तयार करण्यात आलंय। या पॅनलसाठी मुंबईतील 3 संस्थांची निवड करण्यात आली आहे। त्यामुळे या राज्यातील महाविद्यालय आणि विद्यापीठांचा कारभार आता अधिक पारदर्शक होईल असा विश्वास व्यक्त होतोय। 11वी ऑनलाईन प्रवेशाची 5व्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी आज जाहीर झाली। या यादीसाठी अर्ज केलेल्या 5,829 विद्यार्थ्यांपैकी 4,620 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आलाय। या फेरीसाठी 95,558 जागा उपलब्ध होत्या, मात्र या फेरीनंतरही तब्बल 89,729 जागा रिक्त राहिल्या आहेत। 2 महिने देशभर तेजीत असलेल्या टोमॅटोच्या दरात राज्यभरात प्रचंड घसरण सुरू झाली आहे। मुंबई बाजार समितीत 1 महिन्यात दर 10 पटीनं कमी झालेत। होलसेल मार्केटमध्ये 7 ते 10 आणि किरकोळ मार्केटमध्ये 20 ते 30 रुपये किलो दरानं टोमॅटोची विक्री होते, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे। कोरोनाचं संकट संपुष्टात आल्याच्या पार्श्वभूमीवर कृषी मालाच्या निर्यातीत पुन्हा एकदा वाढ होताना दिसते। 2022 मध्ये 1,123 टन आंब्याची निर्यात करण्यात सीएसएमआयनं महत्वाची भूमिका बजावली, तर 2023 पर्यंत या आकड्यात आश्चर्यकारक वाढ होऊन ही निर्यात 4,700 टनांपर्यंत पोहोचली। विना तिकीट आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेद्वारे उपनगरीय मेल एक्सप्रेस प्रवासी सेवा आणि विशेष गाड्यांमध्ये तिकीट तपासणीचं नियोजन करण्यात आलं होतं। यामध्ये 2 लाख फुकट्या प्रवाशांवरती कारवाई करण्यात आली, त्यांच्याकडून 14 कोटींचा दंड वसूल करण्यात आलाय। नवी मुंबई वाशी पोलिसांनी गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात लावल्या जाणाऱ्या अवैध गाड्यांवरती कारवाईची विशेष मोहीम हाती घेतली आहे। एकाच दिवसात अनेक गाड्यांवरती कारवाई करून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला। नागरिकांनी आपल्या गाड्या अवैधपणे पार्किंग करू नयेत असं आवाहन पोलिसांनी केलं। पनवेलमधल्या कामोठे वसाहतीतील 17 वर्षीय मुलीचा डेंग्यूनं मृत्यू झाला, त्यामुळे कामोठे वसाहतीमधील रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे। यानंतर महापालिकेनं वसाहतीमध्ये धूर फवारणी करावी असं आवाहन स्थानिकांनी केलं। 2 महिन्यात परिसरात 241 डेंग्यूचे रुग्ण आढळले। कांजूरमार्ग इथला डम्पिंग ग्राउंड बंद करावे या मागणीसाठी विक्रोळीकर विकास मंचनं सुरू केलेला न्यायालयीन लढा आता लोकवर्गणीतून लढला जाणार आहे। आतापर्यंत न्यायालयीन लढाईचा खर्च मंचातर्फे केला जात होता आणि सध्या यासंदर्भात उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून 25 सप्टेंबरला पुढची सुनावणी होणार आहे। बातमी क्रिकेटची आहे। पाकिस्तानचा भारतानं क्रिकेट सामन्यात दणदणीत पराभव केला आणि यानंतर भारतीय चाहत्यांनी पुण्यामध्ये जल्लोष केला। गुडलक चौकात तरुणांच्या आनंदाला उधाण आलं होतं।
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या बिडकिन ग्रामपंचायत कार्यालयामध्ये मोठा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 68,28,550 रुपयांचा अपहार केल्याचा गुन्हा दाखल झालाय. सिमेंट रस्ता, पेवर ब्लॉक, ड्रेनेज लाईन, घरकुल योजना यासंदर्भात असलेला मोठा घोटाळा असल्याचा आरोप गुन्ह्यात करण्यात आलाय. चाळीसगाव इथं ओबीसी समाजाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. मराठा समाजाला आरक्षण द्या, मात्र ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये अशी मागणी करण्यात आली. ओबीसी बांधवांनी अंगाला पोस्टर्स लावून अनोख्या पद्धतीनं आंदोलन केलं. अमरावतीच्या अंजनगाव सुर्जीमध्ये आमदार रवी राणा यांच्यासोबत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची बाचाबाची झाली. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी हल्ल्याचा प्रयत्न केल्याचं रवी राणांनी सांगितलं. उद्धव ठाकरेंवरती टीका केल्यानं राग काढल्याचा आरोप राणांनी केला. खासदार सुप्रिया सुळे यांनी पंढरपूरमधील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत अनेक विषयांवरही चर्चा केली. मराठा आरक्षण तसंच अनेक सामाजिक प्रश्नांवरील उपाययोजनांवरती यावेळी चर्चा करण्यात आली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी धाराशिवच्या येरमाळा येथील शहाजी कदम यांनी आत्महत्या केली होती. या घटनेनंतर पालकमंत्री तानाजी सावंत यांनी शहाजी कदम यांच्या कुटुंबियांचं पालकत्व स्वीकारलंय. एकत्र कुटुंब पद्धतीच्या माध्यमातून कुटुंबातील सदस्यांमध्ये संवाद साधला गेला पाहिजे. कुटुंबात आजी आजोबांचं स्थान टिकून राहिलं पाहिजे. यासाठी शाळांमध्ये आजी आजोबा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे समाजाला नवी प्रेरणा मिळेल असं मत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केलं. पुण्यात अजित पवार यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी झाली असताना मुख्यमंत्र्यांचेही बॅनर झळकले. त्यामुळे शिवसेना आणि अजित पवार गटामध्ये बॅनरबाजीवरून चढावड दिसतेय. दोन्ही गटाच्या या बॅनरची पुणे शहरामध्ये चर्चा सुरू आहे. लोकसभेत कायदा करून मराठा समाजाला 16% आरक्षण द्या अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली. बदलापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संवाद दौऱ्यादरम्यान ते बोलत होते. हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील अकोली गावातील शालेय विद्यार्थ्यांनी मराठा आरक्षणासाठी शिक्षणावरतीच बहिष्कार टाकला. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत शाळेत न जाण्याच्या निर्णयावरती विद्यार्थी ठाम आहेत. आंदोलनाच्या ठिकाणी शाळा भरवत विद्यार्थ्यांनी अभ्यासाला सुरुवात केली. हिंगोली ते वाशिम राष्ट्रीय महामार्गावरती पारोळा फाटा इथे मराठा समाजाच्या वतीनं रास्ता रोको करण्यात आला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध करण्यात आला. आंदोलनामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली होती. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कुठल्याही राजकीय व्यक्तींना गावात प्रवेश दिला जाणार नाही अशा आशयाचे बॅनर बीडच्या किगावमध्ये लावण्यात आले. मराठा समाजानंतर आता कुणबी समाज सुद्धा आक्रमक झालाय. संवैधानिक हक्क आणि आपल्या अधिकारावरील इतरांचं अतिक्रमण खपवून घेणार नाही असा इशारा देत मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीला कुणबी समाजानं विरोध केलाय. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात मराठा समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला. मराठा आरक्षणावरती लवकरात लवकर तोडगा निघाला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा मराठा समाजाच्या वतीनं देण्यात आलाय. शेवटच्या श्रावणी सोमवार निमित्तानं बुलडाण्याच्या खामगावात 120 किलोमीटर अंतरावरून पायी कावड यात्रा काढण्यात आली. या डीजेच्या तालावरती शिवभक्त थिरकताना दिसले. यावेळी मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांचे पोस्टर्स मराठा योद्धा म्हणून झळकवण्यात आले. नागरिकांनी प्लास्टिकचा वापर टाळावा यासाठी तहसील कार्यालय आणि नगर परिषदेच्या वतीनं वाशिमच्या रिसोड शहरामध्ये जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये शालेय विद्यार्थी, सफाई कामगार आणि समाजसेवी संस्थांनी सहभाग घेतला. मनमाड, नांदगाव आणि येवला भागात पावसाअभावी दुष्काळाचं सावट निर्माण झालं. याचा परिणाम श्रावणी सोमवार निमित्तानं भरणाऱ्या यात्रेवरती झाला. भाविकांनी यात्रेकडे पाठ फिरवल्यामुळे लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाली. त्यामुळे आता व्यावसायिकांवरती उपासमारीची वेळ आली आहे. मातंग समाजाची फसवणूक करून धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवरती कडक कारवाई करावी या मागणीसाठी मातंग समाजाच्या वतीनं सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला. यावेळी मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. मुंबईतील बोरिवली येथील श्री हरिलाल भगवती महानगरपालिका रुग्णालयावरती मनसेच्या वतीनं धडक मोर्चा काढण्यात आला. रुग्णालयात सुविधांचा अभाव असल्यामुळे रुग्णांची गैरसोय होते. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाविरोधात दहिसर विधानसभा अध्यक्ष राजेश येरुणकर यांच्या उपस्थितीत हा मोर्चा काढण्यात आला. दरम्यान रुग्णालय प्रशासनाला 15 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आलाय. लातूर जिल्ह्यात अनेक दिवसांपासून पावसानं दडी मारल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी लातूर जिल्हाधिकारी कार्यालयावरती शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. मागण्या मान्य न झाल्यास मंत्रालयावरती बैलगाडी मोर्चा काढण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला.
सोलापूर जिल्हा परिषदेत धनगर समाज बांधवांकडून तोडफोड करण्यात आली. सोलापूर जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या दालनात धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड करत घोषणाबाजी केली. या प्रकरणी तोडफोड करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सोलापूर जिल्हा परिषदेतील तोडफोडीनंतर जिल्हा परिषदेचे कर्मचारी आक्रमक झाले. काम बंद करून कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन करत धनगर समाजाविरोधात निषेध व्यक्त केला. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची. नवी मुंबईतल्या एपीएमसी परिसरातील अरेबियन नाईट कॅफेमध्ये ग्राहकांनी धिंगाणा घातला. दोन जणांनी मिळून 40,000 मागणी करत कॅफेच्या मॅनेजरला मारहाण केली. या प्रकरणी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय. कल्याणमध्ये एका अल्पवयीन मुलीनं आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित मुलीच्या मित्रांनी छेड काढत धमकावल्यानंतर या मुलीनं टोकाचं पाऊल उचललं. या प्रकरणी कल्याण बाजारपेठ पोलिसांनी 4 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय. बुलडाणा शहर पोलीस विभागातील 3 पोलीस कर्मचाऱ्यांसह 6 जणांनी जालना जिल्ह्यातील एका व्यापाऱ्याची फसवणूक केली. व्यापाऱ्यांकडून 40 लाख रुपये लंपास करून हे आरोपी फरार झालेत. बाईक चोरी करून त्या भंगारात विकणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात वाणगाव पोलिसांना यश आलंय. मागील काही दिवसांपासून पालघरच्या विविध भागात बाईक चोरी प्रमाणात वाढ झाली होती आणि या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कारवाई करत 4 आरोपींना ताब्यात घेतलंय. एका व्हायरल पोस्टमुळे साताऱ्यातील पुसेसावळी गावामध्ये तुफान दगडफेक करून जाळपोळ करण्यात आली. या घटनेत जखमी झालेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून 15 लोक जखमी झालेत. दरम्यान या घटनेनंतर पुसेसावळी गावामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. नांदेड येथील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी हत्याकांडातील प्रमुख आरोपीला नांदेड पोलिसांनी पंजाब येथील कारागृहातून ताब्यात घेतलं. या आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आलं असून न्यायालयानं 21 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीत 2 आरोपींनी आत्महत्येचा प्रयत्न केला. जर्मन टोळीच्या या 2 आरोपींनी पोलीस कोठडीत विष घेतलं. या दोन्ही आरोपींची प्रकृती चिंताजनक असून त्यांना सीटीआर रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. इथे वेळ झाली आणखी एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.